नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 6वी, विषय मराठी, प्रकरण नंबर 10वे, प्रकरणाचं नाव आहे सुगंधी सृष्टी। सुगंधी सृष्टी या पाठाच्या खाली जो स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायाची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत। चला तर सुरू करूया प्रकरण नंबर 10वे सुगंधी सृष्टी या पाठाखाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे। पान नंबर 38 वर आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे, तीन चार वाक्यात उत्तरे लिहा। तीन ते चार वाक्यामध्ये उत्तरे लिहिण्यासाठी आपल्याला अ दिलेला आहे। सुगंधी पेटीचा एक एक खणत जणू उघडत चालला होता असे लेखकाने कशाला म्हटले आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या चित्रावरून लक्षात येईल। या प्रश्नाचं उत्तर आहे, लेखकाने एकदा डब्यात मोगऱ्याचे कलम लावले, त्यावर एक कळी मोहरली, मुगाच्या दाण्याएवढी ती कळी हळूहळू टपोर झाली, संध्याकाळी कळीच्या कुंडीतली एक पाकळी बाजूला झाली, थोड्या वेळाने दुसरी पाकळी, मग तिसरी पाकळी येऊ लागली, तेव्हा सुगंधी पेटीचा एक एक खण जणू उघडत चालला होता असे लेखक म्हणतो। तुम्ही या मोगऱ्याचं जर निरीक्षण केलं तर याच पद्धतीने जसं लेखकाने वर्णन केलेलं आहे त्याच पद्धतीने ही जी कळी आहे तर ही उमलत असते, म्हणून सुगंधी पेटीचा एक एक खण जणू उघडत चालला होता असे लेखकाने म्हटले आहे। हा या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे, निशिगंध आपले सारे वैभव चवाट्यावर उभे राहून जगाला दाखवत असतो असे लेखकाला का वाटते? हे जे चित्र आहे तर निशिगंधाच्या फुलाचं आहे। तर या प्रश्नाचं उत्तर आहे, निशिगंधाची डौलदार फुले हिरव्यागार छडीवर ओळीने लागतात, निशिगंध स्वभावाने लाजाळू नाही, आपला रंग, आपला गंध, आपली ऐट तो लपवत नाही, म्हणून निशिगंध आपले वैभव चवाट्यावर उभे राहून जगाला दाखवत असतो असे लेखकाला वाटते। ही प्रश्न आपल्याला दिलेला आहे, लेखकाने गुलाबाचे वर्णन कोणत्या शब्दात केले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे, गुलाबाचा रुबाब एकदम वेगळा आहे, तो सगळे करून घेतो, गुलाबाला वाटेल ती जागा चालत नाही, पाणी कमी किंवा जास्त झालेले त्याला सोसत नाही, वेळच्या वेळी खत घालावे लागते, गुलाबाच्या झाडाची पूर्ण निगा केली की प्रसन्नपणे ते असे फुलते की मनुष्य सगळे कष्ट विसरून जातो, गुलाबाचे आकार, रंग व गंध याला सीमा नसते, अशा पद्धतीने लेखकाने गुलाबाचे वर्णन केलेले आहे। या ठिकाणी प्रश्न दिलेला आहे, लेखकाला सकाळी पारिजातका खालून जाताना पुण्य पावन भूमीवरून जाण्यासारखे का वाटते? तर याचं उत्तर आहे, पावसाच्या पाण्याचा अंगावर शिडकावा झाला की पारिजातकाच्या निरीच्छ व उत्तर बुंद्यापासून शेंड्यापर्यंत त्यावर सुगंधाची झुमरे लटकतात, साऱ्या भूमीवर या वृक्षाची उदरता अंथरलेली असते, म्हणून
सकाळी पारिजातका खालून जाताना लेखकाला पुण्य पावन भूमीवरून जाण्यासारखे वाटते। पान नंबर 38 वर प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे, तुमच्या शब्दात उत्तरे लिहा। तुमच्या शब्दात उत्तरे लिहायसाठी आपल्याला अ दिलेला आहे। तुम्हाला कोण कोणती फुले जास्त आवडतात आणि ती का आवडतात? तर तुम्हाला कोणतं फूल जास्त आवडतं, कोणती फुले जास्त आवडतात? तुम्हाला कोणती फुले जास्त आवडतात आणि ती का आवडतात या दोन्ही प्रश्नांचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे। आता मी या ठिकाणी जे उत्तर देणार आहे तर हे उत्तर नमुना उत्तर असेल। तुम्ही हेच उत्तर लिहिलं पाहिजे ना, असं काही नाही। तर तुम्ही तुमच्या मनाने तुम्हाला जी फुलं आवडतात आणि ती का आवडतात ते या ठिकाणी उत्तरामध्ये लिहायचं आहे। तर याचं उत्तर नमुना उत्तर असं आहे, मला मोगरा, गुलाब, पारिजातक ही फुले जास्त आवडतात। तर पुढे दिलेलं आहे आपल्याला ती का आवडतात, तर त्याचं उत्तर आहे, गुलाब तर फुलांचा राजाच आहे, त्याचा डौल, रंग व सुगंध मला आवडतात। मोगऱ्याचा सुगंध तर लांबून घरात पसरतो, त्याचा दरवळ मनाला अतिशय प्रसन्न करतो। पारिजातकाची फुले मुद्दाम तोडावी लागत नाही, अतिशय सुगंधित अशा या फुलांचा रोज सकाळी जमिनीवर सडाच पडलेला असतो, म्हणून मला ती फुले ही फुले आवडतात, हे याचं उत्तर आहे। हा प्रश्न आपल्याला दिलेला आहे, तुमच्या मते फुलांनी माणसाला कोणता अनमोल संदेश दिला आहे? तर याचं उत्तर पण तुम्ही तुमच्या मनाने लिहायचं आहे। मी या ठिकाणी जे उत्तर देणार आहे तर हे नमुना उत्तर असेल। तर यामध्ये तुम्ही बदल करू शकता, अजूनही तुम्हाला जो संदेश वाटतो फुलांनी कोणता संदेश दिलेला आहे तर तो तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता। तर याचं उत्तर आहे, स्वतः सुगंधित राहावे आणि आपला सुगंध जगाला वाटून द्यावा, हा माझ्या मते फुलांनी माणसाला अनमोल संदेश दिला आहे असं मला वाटतं। विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा आणि जर चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा, म्हणजे पुढच्या स्वाध्यायाची जी नोटिफिकेशन आहे सगळ्यात अगोदर तुम्हाला मिळेल। या 2 नंबरच्याच प्रश्नामध्ये आपल्याला ई दिलेला आहे, या पाठात गुलाबाला राजश्री तर निशिगंधाला गुलचडी म्हटले आहे का ते सांगा। गुलाब आणि निशिगंधाचे फुले या ठिकाणी मी दाखवलेले आहे। तर याचं उत्तर आहे, गुलाबाची मिजास और आहे, त्याचे खूप सोपस्कार पार पाडावे लागतात, त्याच्या स्वाभाविक आयटीमुळे त्याला राजश्री म्हटले आहे। निशिगंधाची डौलदार फुले हिरव्या गार छडीवर ओळीने टोकापर्यंत लागलेली असतात, ती छडीवर फुलल्यामुळे निशिगंधाला गुलछडी म्हटले आहे। या दोन्ही प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे। बघा, या पाठात गुलाबाला राजश्री का म्हटलं त्याचं पण उत्तर आलेलं आहे इथपर्यंत, आणि निशिगंधाला गुलछडी का म्हटलेलं आहे तर इथपर्यंत त्याचं उत्तर आलेलं आहे। पान नंबर 38 वरच
प्रश्न क्रमांक तिसरा आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, पारिजातकाचे फूल तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करून 8 ते 10 वाक्य लिहा। आता याचं उत्तर पण तुम्हाला मनाने लिहायचं आहे। मी या ठिकाणी जे उत्तर देणार आहे ते नमुना उत्तर असेल। हे सर्वच विद्यार्थ्यांचं उत्तर सारखं असेलच असं नाही, तर तुम्ही तुमच्या मनानेही यामध्ये वाक्य जोडू शकता। या ठिकाणी मी पारिजातकाची फुले पण दाखवलेली आहे, तर आपल्याला कल्पना करायची आहे की पारिजातकाचं फूल तुमच्याशी बोलत आहे। आता हे उत्तर थोडंसं मी मोठं दिलेलं आहे, तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता। आपल्याला या प्रश्नांच्या खाली आता खेळूया शब्दांशी दिलेला आहे, तर खेळूया शब्दांशी मध्ये आपल्याला अ दिलेला आहे। खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा। समानार्थ असणारे शब्द आपल्याला या ठिकाणी लिहायचे आहे, तर या ठिकाणी आहे बिराड। बिराड या शब्दाला समानार्थी शब्द आहे। कुटुंब समानार्थ आहे दोन्हींचा पण। पुढे आहे मुठी। मुठी या शब्दाला समानार्थी शब्द आहे। अवाढव्य म्हणजे मुठी। नंतर पुढे आहे सुवास। सुवासला समानार्थी शब्द आहे सुगंध। कष्ट। कष्टला समानार्थी शब्द आहे श्रम। नंतर पुढे आपल्याला ई दिलेला आहे। खालील शब्दाला दा प्रत्यय लागून तयार होणारे नवीन शब्द लिहा। आता या ठिकाणी उदाहरण दिलेलं आहे दहा। दहा या शब्दाला कोणता प्रत्यय लावायचा आपल्याला? दा। तर याला दा जर लावला तर नवीन शब्द तयार होतो दहा दा। पाच या शब्दाला जर लावला प्रत्यय तर पाच दा। म्हणून आता एक या शब्दाला जर आपण दा प्रत्यय लावला तर हे वाक्य होईल एकदा। शंभरला जर दा शब्द लावला तर शंभरदा। हजार या शब्दाला जर आपण दा प्रत्यय लावला तर हजारदा हा शब्द तयार होईल। आपल्याला पुढे ई दिलेला आहे। डौलदार यासारखे दार प्रत्यय लागलेले आणखी शब्द लिहा। शब्द आहे डौल आणि पुढे दिला डौलदार, म्हणजे याला प्रत्यय लागला दार। तर दार प्रत्यय असणारे शब्द तुम्हाला अजून शब्द या ठिकाणी लिहायचे आहे, तर ते शब्द आपल्याला सांगता येईल ऐटदार, डेरेदार, रुबाबदार, ढंगदार। तुम्हाला अजूनही जर शब्द काही सापडत असतील तर ते पण तुम्ही या ठिकाणी लिहू शकता। यानंतर खेळूया शब्दांशी मध्येच उ या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे। खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा। तर हे शब्द आपल्याला वाक्यामध्ये वापरायचे आहे, वाक्यात उपयोग करायचा आहे। तर पहिला शब्द आहे घसघशीत, तर वाक्यात उपयोग होईल मेहनत केल्यामुळे रमेशला धंद्यात यावेळी घसघशीत नफा झाला। तर या ठिकाणी वाक्यात उपयोग केला मी घसघशीत। तर हे जे वाक्य आहे यापेक्षाही वेगळं वाक्य तुम्ही लिहायचं आहे। पुढं आहे रांगडा। रांगडा या शब्दाचा वाक्यात उपयोग करता येईल रानादा शरीराने रांगडा आहे। तर तुम्हाला जर वाटलं मला दुसरं वाक्य बनवायचं तर तुम्ही दुसरं पण वाक्य बनवू शकता। पुढं आहे उदारता, तर त्यावरून वाक्य तयार होईल उदारता हा माणसाचा सद्गुण आहे। या ठिकाणी शब्द हा सद्गुण शब्द आहे, तर उदारता हा शब्द मी काय केला याचा वाक्यात उपयोग केला।
उडा हे टिपून मारणे, तर याचा वाक्यात उपयोग होईल पोलिसांनी दरोडेखोरांना टिपून मारले। पुढे आपल्याला ऊ दिलेला आहे। या पाठात रंगांच्या अनेक छटाले आहेत, उदाहरणार्थ पांढरा, तकतकीत पांढरा, पांढरे शुभ्र, पांढुरका, याप्रमाणे तुम्हाला माहित असलेल्या रंगाच्या विविध छटा लिहा। तर त्या रंगाच्या छटा आहेत या पद्धतीने, हिरव्यावरून हिरवागार, हिरवा कंच, हिरवा गडद, लाल वरून लाल भडक, लालसर, लाल गर्द, काळ्यावरून काळसर, काळाकुट्ट, काळा कुळकुळीत, पिवळ्यावरून पिवळसर, पिवळ धमक, त्यानंतर आपल्याला पान नंबर 39 वर हे करून पाहूया मध्ये दिलेला आहे। काही फुले रात्री फुलतात तर काही दिवसा फुलतात, काही फुलांची झाडे बियांपासून तर काही खोडापासून फांदीपासून तयार होतात, अशा फुलझाडांचे निरीक्षण करा व पुढील तक्त्यात नोंद करा। तर रात्री फुलणारी फुले कोणती? तर निशिगंध, रात्राणी ही रात्री फुलणारी फुले आहेत। दिवसा फुलणारी फुले पारिजातक, मोगरा, बियांपासून तयार होणारी फुलझाडे बकूळ, झेंडू, फांदी खोडापासून तयार होणारी फुलझाडे आहेत गुलाब, जास्वंद। हे करून पाहूयामध्ये आपल्याला ई दिलेला आहे। खालील शब्द वापरून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा। हे शब्द तुमचे तुम्हाला असा परिच्छेद लिहायचा आहे की त्यामध्ये हे सर्व शब्द आले पाहिजे आणि त्यावरून अर्थपूर्ण त्याला काहीतरी अर्थ आहे असा परिच्छेद तुम्ही तयार करायचा आहे। मी या ठिकाणी जे उत्तर देतोय हे नमुना उत्तर आहे, तर यापेक्षाही तुम्ही वेगळं उत्तर लिहू शकता, याचा तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। यानंतर पान नंबर 41 वर खालील दिलेल्या विरामचिन्हांची चौकटीत नावे लिहा। ही जी सर्व दिसतात ही विरामचिन्हे आहेत, तर यांची नावं तुम्हाला या ठिकाणी या चौकटीमध्ये त्याच्या पुढे लिहायची आहे। तर याचं उत्तर आहे, हे जे पहिलं चिन्ह आहे हे आहे प्रश्नचिन्ह, हा आहे स्वल्पविराम, दुहेरी अवतरण चिन्ह आहे हे चिन्ह आहे अर्धविराम, पूर्णविराम, अपसारण चिन्ह, एकेरी अवतरण चिन्ह आणि उद्गार चिन्ह। पान नंबर 41 वर दिलेला आहे। खालील चार चित्रे दिली आहेत, या ठिकाणी चार चित्र दाखवली आहेत, त्यांचा सहसंबंध लावून तुमच्या शब्दात कथा तयार करा व सांगा। या चित्रांवरून तुम्हाला कथा तयार करायची आहे आणि ती सांगायची आहे। हे जे उत्तर दिलेलं आहे तर हे नमुना उत्तर आहे। अजूनही तुम्हाला यापेक्षा जर वेगळी कथा सुचत असेल तर ती तुम्ही या ठिकाणी लिहायची आहे आणि या उत्तराचा पण तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब या बटणावर क्लिक करा, जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा आणि तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा। चला तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये। तोपर्यंत बाय, टेक केअर।